कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, शिवसमर्थची दामदुप्पट ठेव योजना, राजा पंढरीचा सोबत लाखोंची बक्षिसं जिंकण्याचीही संधी. कानपूर पोलीस हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी विकास दुबे एन्काउंटर मध्ये मारला गेल्याची सूत्रांची माहिती. अपघातानंतर पळ काढणारा विकास दुबे मारला गेल्यानं खळबळ. कशेवडी घाटामध्ये दरड कोसळली. मुंबई गोवा महामार्ग गेल्या 7 तासांपासून ठप्प. मुसळधार पावसाचा वाहतुकीवर परिणाम. आयसीएसई बोर्डाचा 10वी आणि 12वीचा निकाल आज. आज दुपारी 3 वाजता जाहीर होणाऱ्या निकालाकडे विद्यार्थ्यांचं लक्ष. युजीसीमुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम कायम. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंतांची युजीसीवर टीका. कोरोना संकटात परीक्षा न घेण्यावर राज्य सरकार ठाम असल्याचंही विधान. राज्यात दिवसभरात 6,785 नव्या रुग्णांची नोंद, तर कोरोनामुळे 219 लोकांचा दिवसभरात मृत्यू. हवेतून पसरतो कोरोना. 200 अधिक शास्त्रज्ञांचा दावा, WHO स्वीकारला अहवाल. उपमुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर सारथी संस्थेला अवघ्या 2 तासात 8 कोटींचा निधी. अजित पवारांच्या झपाट्यानं काम करण्याच्या पद्धतीचा पुन्हा प्रत्यय. सोन्याच्या दराची रेकॉर्ड ब्रेक. घोडदौड. सोन्याचा दर प्रतितोळा 51,000 सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोन्याला प्राधान्य.